नमस्कार, आज आपण 5 मिनिटात तयार होणारा गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि टेस्टी पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हा एकदा बनवून दिला तर मुले आवडीने खातात. सकाळी बनवून दिला तर दुपारच्या जेवणापर्यंत अगदी नरम असा राहतो, अजिबात कडक होत नाही. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार आपण याच्यात मीठ ॲड करून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडं पाणी ॲड करून आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच्या गुठळ्या राहू नये आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे थोडं पाणी ॲड करून घ्यायचं. एकदा जर पाणी टाकलं तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीत, पाहू शकताय. मस्त आपली इथे तयार झालेलं आहे. याला झाकण ठेवून बाजूला आपण ठेवून देणार आहोत. पुढची प्रोसेस तोपर्यंत करून घेऊ. कढईमध्ये आपण 1/2 चमचा तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यात जिरे, लसूण आणि 1 हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे. ते याच्यात ॲड करून परतून घेणार आहोत. तिखट जरा जास्त आवडत असेल तर तुम्ही एखाद मिरची वाढवली तरी चालेल. बारीक कट केलेला कांदा, पत्ता कोबी, त्याचबरोबर किसून घेतलेला गाजर आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त भाज्या वापरल्या तरी चालेल. थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ आपण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आणि 1/2 मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. थोडंसं हिंगही आपण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. भाज्यातला कच्चेपणा निघाला की आपण गॅस बंद करणार आहोत. आणि ह्या भाज्या आपण जम मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याच्यात ॲड करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण याच्यात बारीक कट केलेली खूप सारी कोथिंबीर ॲड करणार आहोत. किंवा तुम्ही याच्यात पालक किंवा मेथी वापरली तरी चालेल, म्हणजे अजूनही पौष्टिक असं होईल. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. मुलांना ज्या भाज्या आवडत नसल्या त्या तुम्ही नक्की वापरा. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. त्याचबरोबर आपण याच्यात 1/2 चमचा ओवा ॲड करून घेणार आहोत. हातावर तो व्यवस्थित चोळून घ्यायचा, म्हणजे फ्लेवर याचा छान उतरतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण थोडंसं घट्टसर वाटते. आता आपण याच्यात 1/2 चमचे पाणी ॲड करून घेणार आहोत. किंवा तुम्ही याच्यात एखादं अंडं वापरलं तरी चालेल, जर मुलं खात असतील तर. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे. याला भिजत ठेवण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीने आपलं बॅटर इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे, अगदी डोश्याचं बॅटरसारखं. पॅन आपला व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर 1 चमचा आपण इथे बॅटर घेतलेला आहे. ते हलक्या हाताने आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत. खूप जाडही नाही, खूप पातळ नाही असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला 1 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण मेडियम ठेवणार आहोत. हाय ठेवली तर करपल्या जाईल, त्याच्यामुळे मेडियम फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. वरची बाजू व्यवस्थित सुकल्या गेली की आपण याला हलकंसं तेल लावून घेणार आहोत. तूप लावलं तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल, आवडीप्रमाणे. आता आपण याची बाजू पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने आपण याला खमंग असं भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित याला भाजून घेतलेला आहे, पाहू शकताय. मस्तपैकी भाजल्या गेलेला आहे. आता आपण हे साईडला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीचे आपण इथे बनवून घेणार आहोत. प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांनी पोटभर जेवलं पाहिजे, पण रोज काय बनवावं प्रत्येक आईसाठी हा प्रश्न असतो. अशा पद्धतीने तुम्ही चटपटीक आणि युनिक पदार्थ जर बनवून दिले तर मुलांना हे प्रचंड आवडतात आणि ते खावेसे वाटतात. अगदी कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये हा झटपट असा होणारा आपला पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकतात किंवा नाश्त्याला बनवून दिला तरी चालेल. शिवाय हा पदार्थ जास्त वेळासाठी अगदी नरम असा राहतो, कडक होत नाही. हा पदार्थ तुम्ही केचप बरोबर किंवा दह्याबरोबर खाल्ला तरी चालेल. खायला खूप टेस्टी आणि मस्तच लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.